नमस्कार वैभव सर आकाश सर संगीता मॅम वृषाली मॅम सायली मॅम स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचं योगदान काय आहे हे आज आपण या क्लासमध्ये बघणार आहोत नमस्कार वैभव सर ठीक आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि लवकरच या क्लासला आपण आता स्टार्ट करूया या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच बॅचेस दिसत असतील जी डी सी अकॅडमीतर्फे ह्या बॅचेस विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेशनवरती सुरू आहेत या बॅचेसचा तुम्ही नक्की फायदा घ्या डिपार्टमेंटल पी एस आयसाठी बॅच चालू आहे त्याचबरोबर तांत्रिक सेवेसाठीही बॅच चालू आहे सिलेबस वाईज बॅच आहे चार तास चार विषय चार शिक्षक टेस्ट सिरीजही उपलब्ध आहे टॉपिक वाईज टेस्ट आणि या ठिकाणी तुम्ही सिलेबस वाईज बघू शकता जय जिजाऊ जय शिवराय अतुल सर नमस्कार रामकृष्ण सर त्यानंतर एमपीएससी इंटिग्रेटेड बॅचही चालू आहे ऍप्लिकेशनवर त्यालाही तुम्ही एनरोल करू शकता त्यामध्ये टेस्ट सिरीज अँड सगळ्या गोष्टी आहेत या नंबरवर जर तुम्ही संपर्क केला तर त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती मिळेल <laughs> पहिला प्रश्न आहे आपल्या आजचा दिवसातला खालील वर्णावरून समाज सुधारक ओळखा त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाज सुधारणेसाठी केला जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबाव होता दबदबा होता जनतेची दुःख सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वेलकम प्रशांत सर उर्मिला मॅम प्रश्नाचं उत्तर सोपं आहे अगदी बरोबर जगन्नाथ शेठ शेठ ओके शेठ शंकर जगन्नाथ असं लिहिलं आहे पण जगन्नाथ शंकर शेठ हे तुम्हाला पाठच आहे तर विद्वत्तेचा श्रीमंतीचा वापर त्यांनी समाज सुधारण्यासाठी केला जलकन्या जल जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या व्यापारामुळं इंग्रजी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता आणि जनतेची दुःख सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली होती चार अगदी बरोबर उत्तर आहे यांच्याबद्दल स्टेट बोर्ड असं म्हणतं की यांचा जन्म अठराशे तीनमध्ये झाला अठराशे पासष्टमध्ये यांचा मृत्यू झाला दहा फेब्रुवारी अठराशे तीन या ठिकाणी या दिवशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे मुरकुटे हे जे आहेत यांचा जन्म झाला मुंबईमध्ये मा म मराठी इंग्रजी संस्कृत या भाषेत ते प्रगत होते त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाज सुधारणेसाठी केला जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या व्यापारामुळं इंग्रजी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता बॉम्बे नेटिव्ह असोसिएशन सोसायटी त्यांनी एलिफंटनच्या मदतीनं शिक्षणासाठी स्थापन केली मुंबईमध्ये शाळा सुरू केल्या स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळावं पा मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली होती पुले पुढे त्यांनी एलिफन्स कॉलेज सुरू केलं बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली गेली होती त्या याच्या आधारावरती त्यानंतर यांच्याच माध्यमातून त्यांनाच मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात एकतीस जुलै अठराशे पासष्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट आहेत असं आचार्य अत्रे त्यांच्याबद्दल बोलून गेले एलेवन्थ ओल्ड बुक्समध्ये आहे यस yes, अगदी बरोबर समाजाचे सर्व घटक समान आहेत असे विचार वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे खालीलपैकी कोणी मांडले मांडले आहे ते समजून घ्या सगळ्यांनी क्लासची लिंक जास्तीत जास्त शेअर करा हा विषय आपण खूप चांगल्या पद्धतीने इथं कव्हर करणार आहोत जर तुम्ही सपोर्ट केला तर टॉपिक वाईज असेल आकाश पवार सर आहेत का क्लासमध्ये की पोचायचंच आहे अजून अगदी बरोबर दिशा मॅम प्रियंका मॅम उत्तर असेल विष्णुबुवा ब्रह्मचारी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे यांनी आपले विचार मांडले ते होते विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुबुआ ब्रह्मचारी धर्मसुधारक एक विचारवंत त्यांचं मूळ नाव विष्णू बिकाजी गोखले असं होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणूनही ते परिचित होते रायगड जिल्ह्यातील शिरवली तालुका मानगाव हे त्यांचं मूळ गाव आहे येथेच एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं नाव आईचं नाव उमाबाई होतं हे त्यांचं दहावं अपत्य होतं वडिलांचं निधन झालं त्यामुळे लहानपणापासूनच छोटा मोठा व्यवसाय धंदा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला भिवंडी कल्याण उरण इथं नोकरी पण केली ठीक आहे सीमाशुल्क कस्टम खात्यात ते नोकरीवरती होते साष्टी तालुक्यात त्यानंतर अभ्यास केला ग्रंथाचा प्राकृत ग्रंथाचा आणि अशी त्यांची खूप मोठी हे आहे बोर्ड त्यांच्याबद्दल म्हणतं विष्णू पिकाजी गोखले यांच्याबद्दल काय म्हणतं स्टेट बोर्ड की स्टेट बोर्डनं टाकलंच नाही हां टाकलं आहे महाराष्ट्रातील सुधारकामध्ये वेगळेपणामुळे दिसणारे विष्णूबा ब्रह्मचारी यांचा जन्म कुलाबा रायगड जिल्ह्यातील शिरवली इथं अठराशे पंचवीसमध्ये झाला त्यांचं पूर्ण नाव विष्णू पिकाजी गोखले असं होतं आणि मग त्यांच्याबद्दल ते वेद अध्ययन सगळ्या गोष्टी सांगितल्यात ख्रिस्ती यांनी वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला होता त्या त्यांच्या सेवाभावी वृत्तीनं समाजातील अशिक्षित गरीब मन मलांचे हे सगळे मन जिंकून घेतले वगैरे तर वैदिक धर्मावर आक्षेपाचे खंडन केले वैदिक धर्म कसा मान आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांचा युक्तिवाद होता विष्णुभुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत असंही त्यांनी प्रतिपादन केलं पुनर्विवाह प्रौढविवाह त्यानंतर घटस्फोट शुद्धीकरण याविषयी त्यांचे विचार पुरोगामी होते आपल्या समाजातील अंधश्रद्धा खुड्या समजुती लोकभ्रम याच्यासाठी त्यांनी भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश त्यानंतर सुखदायक प्ररणी निबंध सहज स्थितीचा निबंध बोधसागर रहस्य सेतूबंधानी टीका इत्यादी ग्रंथ लिहिले अठराशे एकाहत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला <coughs> त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्याशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली ब्रिटिश सरकारकडून विश्रामबाग वाड्यात भव्य समारंभात शालजोडी अर्पण करण्यात आली सत्यशोधक समाजाची स्थापना केली कालानुक्रमे तुम्हाला व्हायचं हे वेलकम सुमेद अँड ऑल स्टुडंट्स सगळ्यांनी जास्तीत जास्त लिंक शेअर करू शकता आपापल्या मित्रांमध्ये कारण कटकसाठी कर त्याचबरोबर फॉरेस्टसाठी तांत्रिक परीक्षेसाठी किंवा राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर हा विषय खूप महत्त्वाचा असतो याच्यावर प्रश्न आयोग जास्त विचारते आजकाल इतिहासाच्या त्या आधुनिक कालखंडापेक्षा गांधीजींच्या यांचे प्रश्न इकडे वाढलेले आहेत महाराष्ट्राकडे याचं उत्तर एक दिलंय बऱ्याच जणांनी चार दिलंय याचं उत्तर असेल चार अ ब ड क <coughs> मुंबई येथे सॉरी पुण्यामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठं सुरू केली होती कोणत्या तारखेला सुरू केली होती तर मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसला सुरू केली म्हणजे पहिली घटना झाली हे एटीन फोर्टी एट दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा त्याच्यानंतरच अठराशे बावन्नमध्ये त्यांनी सुरू केली त्यानंतर विश्राम बाग वाड्यात भव्य समारंभामध्ये त्यांचा जो आहे तो शालजोडी देऊन हे केला होता सत्कार केला गेला होता तर ते तुम्हाला माहित असेल तर ती गोष्ट जी आहे ती अठराशे कितीतली आहे अठराशे बावनचीच आहे विश्रामबाग वाड्यांमध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांच्या कार्याचा शालजोडी देऊन सन्मान केला होता सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न <laughs> आणि सत्यशोधक समाजाची स्थापना समाज माहिती असेल चोवीस सप्टेंबर किती अठराशे त्र्याहत्तर यांचा पूर्ण कालखंड अठराशे अठ्ठेचाळीस पुणे मुलींसाठी पहिली शाळा दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा अठराशे बावन्न त्यानंतर अठराशे बावन्नवादच नोव्हेंबर महिन्यामध्ये विश्रामबाग वाड्यात भव्य समारंभात शालजोडी अर्पण करण्यात आली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर तर इथं जर आपण जोडी लावली बेसिकली तर या ठिकाणी थोडंसं माझंच चुकलं आहे ऑप्शन येस तर इथं थोडंसं मला वाटतं की मी इथं क्रोनॉलॉजी मीच बरोबर लावली आहे आणि त्यात मी ऑप्शन चुकीचा देतो आहे अब कड हे उत्तरच बरोबर राहील जेव्हा मी याचा विचार केला तेव्हा मी सत्यशोधक समाजी स्थापना वर टाकणार होतो <coughs> आणि हे खाली घेणार होतो पण ठीक आहे काही हरकत नाही मग याचं उत्तर एकच येणार आहे कारण जेव्हा प्रश्न सेट केला होता तेव्हा डोक्यात विचार वेगळा आणि टाईप करून टाकलं वेगळंच वा वा मोदीजी वा असा विषय झालाय तो ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात तात्यासाहेब भिळे यांच्या निवासस्थानी किंवा भिळेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली अठराशे बावन्नमध्ये ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली त्याचबरोबर या ठिकाणी सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी विश्रामबाग वाळ्यामध्ये समारंभामध्ये एका त्यांना शालजोडी अर्पण करण्यात आली होती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती येस आता आपण पुढचा प्रश्न घेऊया बाकी तुम्ही इथं बघू शकता त्यांचं महत्त्वाचं कार्य तुम्हाला दिसेल की तृतीय रत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा ब्राह्मणांचं कसब गुलामगिरी सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या वार्षिक समारांजीची हकीकत पुणे सत्यजो समाज रिपोर्ट वक्तृत्व समारंभ शेतकऱ्यांचा आसूड त्यानंतर सत्सार एक सत्सार दोन इशारा त्यानंतर बरेच सार्वजनिक सत्यधर्म त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाश झालं मामा पद्मान परमानंद यांना पत्र ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वा मास्तरजी वा असं तुम्ही म्हणू शकता खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा यांचं घरानं व्यापारासाठी सुरतमध्ये स्थिरावलं होतं त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता वडील बेळगावात सरकारी नोकरीसाठी असल्यामुळं शिक्षण मिशनरी शाळेत झाले ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले होते ते कोण होते <laughs> उषा मॅडम ज्यांचं एस टी आयसाठी झालंय आता म्हणजे <laughs> एस टी आय ची परीक्षा त्या देऊ शकतात त्या आपल्या क्लासमध्ये आलेल्या आहेत आरुषी मॅम पण आलेल्या आहेत त्याही यावेळेस ए एस होणार आहेत असे उत्तर टाईप वगैरे करू नका उषा मॅम <laughs> आपण एका उत्कृष्ट महाराष्ट्रातील सर्वोच्च परीक्षेसोबत जे आहे ते हे करतोय तर तुम्हाला हेच करायचे हो व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बाबा जी, तीन है बाबा पद्मनजी ठीक आहे लक्षात ठेवा यांचं घराणं व्यापारासाठी सुरतमध्ये स्थिरावलं होतं त्यानंतर त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता वडील बेळगावात सरकारी नोकरीसाठी असल्यामुळे शिक्षण मिशनरी शाळेतच झालं ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले तर तीन याचं उत्तर आहे बाबा पद्मनजी बाबा पद्मनजी मुळे उर्फ बाबा पद्मनजी यांचा कार्यकाळ मग ख्रिस्ती धर्मप्रसारक होते मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात त्यांनी शंभराहून अधिक पुस्तकं प्रकाशित केले यमुना पर्यटन ही कादंबरी मराठीतली पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी असल्याचं मानलं जातं त्यांची आहे ती अरुणोदय या नावाने त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे तेच बाबा पद्मनजी त्यानंतर हो पवन सर असत्य जोडी निवडा <laughs> सगळ्यांनी जास्तीत जास्त आपापल्या इकडल्या तिकडल्या ग्रुपमध्ये शेअर करा तुम्हाला फुल परमिशन आणि पी डी एफ पण मी तुम्हाला देणार आहे याची ज्यांना ज्यांना पी डी एफ पाहिजे ते, ते शेअर करतील सर फोर्टी फोर स्कोर आहे माझा ओबीसी चान्सेस आहेत काय कंबाईन क्रॅक होण्याचे माझे सांगा प्लीज हा <laughs> प्रश्न तुम्हाला जर सोडवला असेल ना मी काय सांगणार त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी लोकं आहेत यूट्यूबवर टेलिग्रामवर त्यांनी ते सांगितलं असेल तुम्हाला की तुमचं होणार की नाही हां ते उषा मॅम तुम्हाला सांगताय ठीक आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भगवंतराव पाळेकर डेक्कन रयत हे चुकीची जोडी आहे कारण या ठिकाणी डेक्कन रायत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय येणार आहे मित्रांनो डेक्कन रायत म्हटलं तर वालचंद कोठारी ओके कोठारी साहेब येथील ठीक आहे पुण्याचे पुण्यामध्ये सुरू केलं होतं वालचंद कोठारी यांनी डेक्कन रयत ओके त्यामुळं ही जी जो तिसरी जोडी असेल ही रॉंग पेअर असेल आणि बाकी सगळ्या बरोबर आहे दिनमित्र मुकुंदराव पाटील कैवारी दिनकरराव जवळकर हंटर खंडेराव बागल त्यानंतर डेक्कन रयत वालचंद कोठारी भगवंतराव पाडेकर म्हटलं तर जागृती जागृती भगवंतराव पाडेकर बदोदा विजय मराठा श्रीपतराव शिंदे दिनमित्र मुकुंदराव पाटील तरवडीमध्ये सुरू झालं होतं मुकुंदराव पाटलांचं दीनमित्र दीनबंधू दीनमित्र याच्यात कन्फ्युजन होतं तुमचं म्हणून लक्षात ठेवा तरुण मयराठा कैवारी आणि तेज दिनकरराव जवळकर पुणे राष्ट्रवीर सामराव देसाई बेळगाव जागरूक वालचंद कोठारी पुणे त्यानंतर हंटर खंडेराव बागल कोल्हापूर ब्राह्मणेत्तर व्यंकटराव गाढे वर्धा प्रबोधन केशवराव ठाकरे फ्रॉम पुणे हे सगळे ब्राह्मण एत्तर चळवळीतील महत्त्वाची वृत्तपत्र होती तर हे याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या येस <laughs> कोठारी नाही हो <है> कोठारी समजल्या तुमच्या भावना काही हरकत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते हे विधान खालीलपैकी कुणाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते हे विधान आहे बाबासाहेबांचे फ्री क्लास करण्यासोबत पार्शली आहे वाटते इथे अ पार्शलिटी वगैरे काय नाही ॲक्च्युली तुम्ही जे म्हटलंय फ्री क्लास आणि स्पेशल क्लास किंवा प्लस क्लास मी यापैकी कोणतीच गोष्ट घेत नाही मी दररोज या ठिकाणी जे आहे फक्त हा क्लास घेतो बाकी कुठंच क्लास घेत नाही नाहीतर त्यांना विचारा मुलांना मी प्लसमध्ये बॅचमध्ये नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो आहे या ठिकाणी हा रात्रीचा क्लास माझा असतो बाकी काहीच नाही बाकी तुमचा स्कोर चांगला आहे तुम्हाला फोर्टी फोर मार्क आहेत त्यामुळं मला माहीत आहे की तुमचं होणारच आहे कारण तुम्ही त्यातल्या त्यात फिमेलमध्ये पण येता कॅटेगरीमध्ये पण येता सो तुम्हाला मेनचा अभ्यास करायला काही हरकत नाही करू शकता तुम्ही असं उत्तर तुमच्या तुम्हाला अपेक्षित होतं पण आजकाल मी थोडासा मिश्किल स्वभावाचा झालो त्यामुळं आनंद जे आहेत गोपाळराव जोशी यांचे पुस्तकं मी जास्त वाचले त्यामुळं असे उत्तरं माझ्या तोंडून निघून जातात समजू शकता तुम्ही शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत होते त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंगराव आप्पासाहेब आईचं नाव राधाबाई होतं कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं शाहू हे नाव ठेवलं अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षाच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला शिक्षण चालू असतानाच एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले त्यावेळी त्यांचं वय सतरा वर्षाचं होतं लक्ष्मीबाई बारा वर्षाहून कमी होत दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला राज्याभिषेक झाल्यानंतर एकोणवीसशे बावीस सालापर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्ष ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते मुंबई येथे सहा मे एकोणवीसशे बावीसमध्ये त्यांचं निधन झालं तर हे होते राजर्षी शाहू महाराज त्यानंतर शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी खालीलपैकी कोणी प्रदान केली हां नाही ना सर के बी पाटील आहेत तुम्हाला वाटलं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते असं म्हटलं आहे तुम्ही इंटरनेटवर सर्च करा <coughs> यस येस तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते हे विधान कोणाचं आहे आणि मला मग वाटल्यास व्हॉट्सअप करू शकता इथं रिसर्च करून आलं मी आता मला मी डायरेक्ट पुस्तकच वा, वा मागवलेले आहेत सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठाचे कारण आपल्याला इतिहास आयोगासारखाच करायचा आहे तुमचा नाहीतर मग दहा वर्ष झाले तरी आपण हेच करतोय राघो भांडारकरांनी हे केलं त्यानंतर जुने प्रश्न बंद करावे लागतील आता नवीन प्रश्न आपल्याला करावे लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी मी सगळे पुस्तकं पिंजून काढलेत आणि इतिहासासाठी चांगल्यात चांगले, चांगले पुस्तकं आपण कसे वापरू शकतो याचा आपण आता आयोगाच्या दृष्टिकोनातून विचार करूया हां पाटील आहेत असं मला पण वाटत आहे हां एक सेकंड मग थांबून जा त्यांनाही वाटतं आहे पाटीलच आहे तर एक सेकंद थांबा आपण एकदा चेक करू मी हे इंटरनेटवर सर्च करतो आणि बघून घेऊ तसं मी बघितलं होतं सकाळी शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते एक सेकंड थांबा आता फक्त नाही मी टॉपिक सोडत नव्हतो असं थोडी असतं आता तुम्ही त्याच्यावर वेगळंच विधान दिलं त्यात आरुषी मॅमनी तुम्हाला सपोर्ट दिला म्हणजे आम्हाला वाट वाईट वाटतं ते ठीक आहे म्हणून त्यामुळं ते विधान मी पुन्हा तुम्हाला ॲज इट इज गुगलवरून कॉपी पेस्ट करून देतो आहे आणि आता तुम्ही बघा तुमच्या उन्मुक्त अशा डोळ्याने की हे विधान कोणाचे आहे ओके हां बघून घ्या हे विधान कोणाचं आहे व्यवस्थित बघा हो oh, सॉरी उशीर झाला अरे सोडा ना टॉपिक एम पी एस सीमध्ये सर्वांचे शब्द कार्यकालीन कारमध्ये निघतात हां ठीक आहे बघितलं झुके का नाही <laughs> ओके इथं बघा शाहू महाराजांबद्दल व्यक्त केलेली मते शाहू राजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते बाबासाहेब आंबेडकर हे असं दिलंय तिथं ते आम्हाला माहीत नाही कोणत्या पुस्तकात काय आम्ही जिथून घेतला आहे संदर्भ तिथं असं दिलेलं होतं पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांना राजर्षी पदवी खालीलपैकी कोणी प्रदान केली याचं उत्तर तुम्ही केलेलं आहे ठीक आहे येस याचं उत्तर आहे कुर्मी क्षत्रिय परिषद यू पी ओके राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कोणी प्रदान केली होती तर कुर्मी क्षत्रिय परिषद यूपी याचं उत्तर तीन अगदी बरोबर आहे बनारस नाही बडोदा नाही आणि सत्यशोधक समाजानंही नाही कुर्मी ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूक नाईक वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सहकार्य केलं त्यांना चित्रकार आबालाम रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राज्याश्रय देऊन प्रोत्साहन दिलं आता हे हे लक्षात ठेवा राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या दरबारामध्ये कोणत्या चित्रकाला चित्रकलाला आपण म्हणू शकतो राज्याश्रय दिला होता तर ते होते आबालाल रहिमान आणि राजर्षी शाहमारांना राजर्षी ही पदवी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजानं दिली होती हे लक्षात ठेवा हां येस त्यानंतर महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ सर्वात प्रथम लिहिला हां रोजच असतो क्लास इतिहासाला आम्ही फोडतो वाचत नाही फोडतो डायरेक्ट ठीक आहे आबाला रहिमान बाबुराव पेंटर अगदी बरोबर व्हेरी गुड अभि याचं उत्तर असेल तीन ओके ब्राह्मणांचं कसब हा ग्रंथ बाब जो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वात प्रथम लिहिला तुम्ही इथं बघू शकता ग्रंथसंपदा अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं एकोणसत्तरमध्ये लिहिलेलं पुस्तक होतं ब्राह्मणांचं कसब ओके याची जी मला सांगा प्रस्तावना कोणी लिहिली होती हे कमेंट बॉक्समध्ये सांगा हे आकाश पवार सरांना माहीत आहे त्यांचं काम आहे ते सांगणं त्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला त्यानंतर तिसरा ग्रंथ अठरा जुलै अठराशे त्र्याऐंशीमध्ये शेतकऱ्यांचा आसूड त्यानंतर तिसरा ग्रंथ अठराशे पंच्याऐंशीमध्ये काँग्रेसच्या स्थापना झाली त्या वर्षात सत्सार एक पहिला अंक आणि अठराशे पंच्याऐंशी ऑक्टोंबरमध्ये सत्सार दोन दुसरा अंक पंच्याऐंशीमध्येच त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये इशारा नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं आणि अठराशे एक्क्याण्णवमध्ये सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक हे तुम्हाला माहित आहे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं हे लक्षात ठेवा बाबा पद्मनजी थँक्यू जयेश सर इशारा तर क्वेश्चन आन्सर होता ओके रानडे यांचा ठीक आहे व्हेरी गुड डीप अंडरस्टँडिंग दॅट्स ग्रेट हां पवार मास्तर आहे की नाही क्लासमध्ये ओके शांता आहे शांतित क्रांती ठीक आहे पुढचा प्रश्न बघा निष्काम ची स्थापना खालीलपैकी कोणी केली हा सोपा प्रश्न आहे त्यामुळे याचं उत्तर करा असा प्रश्न असं सो सिंगल सोडवला तर मग तुम्हाला त्या जोड्या जर विचारला आयोगानं तर त्याचं उत्तर बरोबर लावता येतं निष्काम कर्ममठ निराश्रित सेवा सदन हे लक्षात घ्या आहेत पवार मास्तर आहेत क्लासमध्ये मा सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा याचं उत्तर आहे तीन महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली महर्षी धोंडो केशव कर्वे धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न यांचा जन्म झाला आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित होते यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी इथं झालं अठराशे एक्क्याण्णवमध्ये मुंबई येथून बी ए झाले त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमनी नेमणूक केली होती त्यानंतरच त्यांच्या समाजकार्याला चालना मिळाली पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतील एका विध विधवेशी विवाह केला पुनर्विवाह केला आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली या पुनर्विवाहामुळं कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजानं वाढीत टाकलं पण तरी न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचं कार्य सुरूच ठेवलं अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळ सुरू केलं होतं पुनर्विवाहाचं कुटुंब मेळेही त्यांनी भरवले विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ त्याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी अठराशे साली अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कर्वेंनी केली पुण्याजवळ हिंगणे येथे एकोणवीसशे सालापासून हा आश्रम सुरू झाला पुढे सद्गृहिणी पदाच्या दृष्टीनं योग्य असेच स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे या जाणिवेनं स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले त्यातूनच ठाकरशी कुटुंबाच्या आर्थिक मदतीनं एकोणवीसशे सोळामध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ उभं झालं या विश्वविद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये स्त्री जीवनाशी संबंधित विषय जे आहेत ते मातृभाषा आणि सगळ्या गोष्टी होत्या अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वे स्वदेशात परदेशात मिशनरी बाण्यानं वनवन केली महर्षी कर्वे यांचं आयुष्य संस्थामय होतं वरील संस्थाखेरीज मुरुट फंड अठराशे शहाऐंशीचा कर्व्यांशी संबंधित आहे स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते व्हावेत म्हणून काढलेला निष्काम कर्ममठ एकोणवीसशे दहामध्ये त्यांचा महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ एकोणवीसशे छत्तीस जातीभेद आणि अस्पृश्यता याच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला समता संघ एकोणवीसशे चौवेचाळीस या महत्त्वाच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या त्यांचं आत्मवृत्त एकोणवीसशे पंधरामध्ये प्रकाशित झालं आहे त्याचं जे आहे ते अत्यंत उद्बोधक आहे कुणाला माहीत आहे त्यांच्या आत्मवृत्ताचं नाव तर कमेंट बॉक्समध्ये सांगा खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र विठ्ठलरामजी शिंदे यांचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची व्याख्या व्यंकू काळेवार यांनी मुंबई येथे सुरू केली शाखा सुरू केली सॉरी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी लिहिला कानपूर कटखटलामध्ये श्रीपाद अमृत डांगे यांना शिक्षा झाली होती या प्रश्नामध्ये असत्य विधान कोणतं आहे नमस्कार येस yes. एकशे चार वर्ष जगलेत कर्वे <laughs> संजीवनी मॅमनी ते बरोबर लक्षात ठेवलंय येस yes. लुकिंग बॅक क्वेश्चन बरेच झालेत पण काही हरकत नाही याची पी डी एफ किंवा तुम्हाला हे लेक्चर पुन्हाही बघता येईल रेकॉर्ड होईल ना ते लुकिंग बॅक नावाचं त्यांचं आत्मवृत्त आहे ओके याचं उत्तर तुम्ही तीन देत आहे तर अगदी बरोबर आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लिहिला काय हो नाही लिहिला मग कोणी लिहिला विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला कर्वे इथून काढून टाका शिंदे करून टाका त्यानंतर माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे तर हे अगदी बरोबर आहे पहिलं बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजी शाखा वेंकू काळेवार यांनी मुंबई येथे सुरू केली हेही विधान बरोबर आहे हे तिसरं विधान चुकीचं आहे कानपूर कटखटल्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे यांना शिक्षा झाली हे विधान बरोबर आहे चौथंही बरोबर आहे तिसरं चुकतं त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक ब्राह्मधर्म प्रचारक संशोधक व लेखक कर्नाटक राज्यात जमखिंडी या संस्थानाच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात यांचा जन्म झाला जमखिंडी येथील इंग्रजी शाळेतून अठराशे साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी दाखल झाले विठ्ठल रामजींची झाकटी बहीण जनाबाई हिच्या सासरी छळ होऊ लागल्यामुळं तिलाही त्यांनी पुण्याला आवडून हुजूरपागा शाळेत घातलं हुजूरपागा शाळा महादेव गोविंद रानडे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल्प मिळकत यावर काटकसरीनं राहून अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये बी ए झाले अठराशे पंच्याण्णव साली अमेरिकन युनिटेरियन मिशनरी रेव जे टी सँडरलँड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वर मताचा प्रचारक परिचय होऊन तसेच मार्क्स मुलर यांचा ग्रंथ वाचून त्यांनी आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली एकेश्वरवादा प्रार्थना समाजातील न्यायमूर्ती रानडे रागो भांडारकर काबा मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा प्रभाव पडून अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवीचा परीक्षा अभ्यास करून पुरण्यासाठी मुंबईला गेले होते भारतात येण्यापूर्वी एकोणीसशे तीनच्या सप्टेंबरमध्ये अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्म समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदार धर्म या विषयावर निबंध सादर त्यांनी केला होता एकोणीसशे तीनमध्ये प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणूनही त्यांनी कार्याला आरंभ केला हिंदुस्थानातील उदार धर्म कोणाचा निबंध आहे आपल्या शिंदेचा ठीक आहे भारतातील विविध प्रांतामध्ये अस्पृश्य वर्गाची दुरावस्था पाहिल्यानंतर त्याच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्च घालावी यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्याच दृष्टीने एकोणवीसशे एकच्या खाणेसुमारीचा आधार घेऊन आणि विविध गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी जे आहे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे सहामध्ये सुरुवात केली स्वतः सेक्रेटरी राहून त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया याचं काम बघितलं न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली होती नारायण चंदावरकर हे लक्षात ठेवा डिप्रेस क्लासेस मिशन त्यानंतर मिशनच्या स्थापनेनंतर लगेचच परळ देवणार कामाठीपुरा अशा सारख्या भागात त्यांच्यासाठी मराठी शाळा उद्योग शाळा त्यांनी काढला निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन त्यांनी सुरू केलं शिंदे यांच्या भगिनी जनाबाई वरुद्ध आईवटील हे ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले होते शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेज इंग्लंडमध्ये एरवड्याच्या तुरुंगात असताना काही रोजनीशी लिहिलेली आहे तर ती नो रोजनीशी माझ्या आठवणी व अनुभव या नावानं पुस्तक ते प परि प्रकाशित झालं आणि ते त्यांचं आत्मचरित्र म्हणून ओळखलं जातं हे तुम्ही लक्षात घ्या खालीलपैकी कोणी किचकवध हे नाटक लिहिलेलं आहे येस अगदी बरोबर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न गुड इव्हनिंग मेलिन सर हॅलो येस उद्या रोजच असतं सॉरी हॅलो अरुणा मॅम जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोच तुमचा धर्म या प्रश्नाचं उत्तर आहे तीन असं मी म्हणत नाही आहे तुम्ही सांगा मलाच सांगायला होतं येस, <laughs> तुम्हाला टाईप करायला कोण सांगतो हो। चालू घडा मी चित्रपट, वरे चित्रपट प्रश्न घ्या सर बर ठीक आहे तसं करू याचं उत्तर अगदी बरोबर आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर की चकवध ओके कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे अजूनही नाटकं प्रसिद्ध आहेत हे त्यांचं नाटक आहे पुस्तक जर म्हटलं तर उत्तर ते चुकतं मग असं आयोगानं सेंटेन्स दिलं की किचकवध हे नाटक कृष्णाजी नाही किचकवध हे पुस्तक कृष्णाजी प्रभाकर खाडीकर यांनी लिहिलं तर तुम्ही तिथं आक्षेप घेऊ शकता कारण ते पुस्तक नसून नाटक आहे हे त्यांचं ते नाटक आहे संगीत मानापमान नावाचं नाटक त्यानंतर त्यांनी किचकवध हे नाटक लिहिलं संगीत विद्याहरण द्रौपदी संगीत स्वयंवर संगीत मान संदिग्बे स्वत परीक्षा प्रेमध्वज भाऊबंदकी बायकोचे बंड बायकांचे बंड सवाई माधवराव यांचा मृत्यू कांचनगडची मोहना इत्यादी महत्वाचे नाटक यांचे प्रसिद्ध आहेत संगीत द्रौपदी बायकांचे बंड प्रेमध्वज ओके शालेय शिक्षण सांगलीला झालं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला झालं फर्ग्युसन आणि डेक्कन महाविद्यालयात अठराशे ब्याण्णव मध्ये तत्वज्ञान हा विषय घेऊन बी ए उत्तीर्ण झाले सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक राहिले काही काळ एल एल बी झाले आणि लेखनाला प्रारंभ केला सवाई माधवराव यांचा मृत्यू या पहिल्या नाटकाचं लेखन त्याच वर्षी झालं होतं अठराशे त्र्याण्णवमध्ये पंच्याण्णवमध्ये ते विद्याज्ञान विस्तारात प्रसिद्ध झाले ब्राह्मण आणि त्यांची विद्या या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी परिचय त्यांचा झाला आणि त्यातून पुढे केसरीशी संबंध आला अठराशे शहाण्णवमध्ये त्यांनी केसरीमध्ये राष्ट्रीय महोत्सव हा लेख लिहिला होता टिळकांचे खूप म्हणजे ते कट्टर पुर हे होते मानणारे होते टिळकांना खूप मानायचे टिळकांच्या केसरीमध्ये राष्ट्रीय महोत्सव हा पहिला लेख त्यांनी लिहिला अठराशे सत्त्याण्णवमध्ये केसरीत दाखल झाले लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केलं अध्यात्मनिष्ठ राष्ट्रवाद टिळकांपुढे त्यांनी पुस पुरस्कार दिला आणि मग बऱ्याच गोष्टी अठरा एकोणविसशे एकमध्ये गनिमी काव्याचं युद्ध हे लेखमाला सुरू झाली एकोणीसशे दोनमध्ये कौलांच्या कारखान्यांचे निमित्त करून ते नेपाळला गेले होते नेपाळला जाणारे कौलांच्या कारखान्याच्या निमित्त कोण होते विचारू शकता आयोग एकोणीसशे पाचमध्ये केसरीत परत दाखल झाले सातमध्ये तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद झालं आहे एकोणीसशे पासून टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसपी केसरीचे संपादक होते तर तुरुंगवास दरम्यान केसरीचे संपादक कोण होते एकोणविसशे आठच्या दरम्यान तर ते खाडिलकर होते एकोणीसशे दहामध्ये केसरीचं संपादक व त्यांनी सोडलं तेरामध्ये बाल्कन युद्धावरील लेखमाला पाहिली आणि एकोणीसशे चौदामध्ये चित्रमय जगतामध्ये पहिल्या युद्धावरील लेखमालेला प्रारंभ केला नवची केळकर लोकमान्य टिळक एकोणवीसशे अठरामध्ये जेव्हा विलायतेला गेले तेव्हा केसरीचं संपादकत्व त्यांनी पुन्हा स्वीकारलं एकोणवीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीची संबंध तुटला आणि खाडिलकर हे टिळक संप्रदायातून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की आधी जहालमतवादामध्ये होते टिळकांच्या विचारांवरती चालत होते आणि नंतर गांधीजींच्या विचारावर चालत चालायला लागले ते कोण होते तर कृष्णाजी प्रभाकर खाडळकर खाडिलकर श्रीकृष्ण किचक राम कच्छ शुक्राचार्य रामशास्त्री राघोबादादा आनंदीबाई सोसोआन अशी एक एक अविस्मरणीय पात्र त्यांनी मराठी भूमीवर रंगभूमीवर उभी केली त्यांच्या जीवनाचे नाट्य तेवढ्या भूतकाळावर घटनावर प्रकाश टाकतं एवढ्याच वर्तमान काळातील घटनांचा अर्थ लावतं असा प्रत्यय मराठी प्रेक्षकांना सतत आला स्वाभाविकच कर्झनशाहीचं जो लॉर्ड कर्जन होता त्या कर्जनसाईचं खरं स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या किचकवध या नाटकाच्या प्रयोगावर एकोणवीसशे दहा साली इंग्रजी सरकारनं बंदी घातली आणि ते नाटक जप्त केलं ते होतं किचकवध मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली हम्म बरोबर आणि आजकाल सगळे अधिकारी असतात आपणही अधिकारी होणार आहात बाकी शिक्षक होणं काही कठीण नाही मला जो आहे ॲलर्जेटिक प्रॉब्लेम झाला आहे डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही जो घशाचा व्यायाम केला म्हणे एक वर्ष याच्या आधी त्यामुळं तुमच्या घसाचे जे काही व्हेन्स आहेत त्या पूर्ण कमकुवत झालेल्या आहेत त्यामुळं आता हळद खावी लागते रोज टेस्ट नाही आहे त्या हळदीची पण ती खावी लागते ठीक आहे <laughs> आवाज केला की आपला तसाच कार्यक्रम होतो म्हणून चालू असतं ते या प्रश्नाचं उत्तर आहे दोन महादेव गोविंद रानडे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना रानडे यांनी केली होती याचं उत्तर अगदी बरोबर आहे दोन टोपन नाव न्यायमूर्ती रानडे जन्म अठरा जानेवारी अठराशे त्र्याऐंशी निफाड नाशिक महाराष्ट्र मुंब मुंबई यांचं सोळा जानेवारी एकोणवीसशे एकमध्ये निधन पत्रकारिता सुबोध पत्रिका आणि सुधारक आ, धर्म हिंदू प्रभाव महात्मा फुले यांचा यांच्यावरती होता आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्टमध्ये न्यायमूर्ती रानडे आत्माराम पांडुरंग तरखळकर रागो भांडारकर वामन नाबाजी मोळक या मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईमध्ये प्रार्थना समाजची स्थापना केली अठराशे एकाहत्तरमध्ये रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होता आणि ते सगळं लक्षात घेऊन वगैरे ते भारतीय सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केली त्या परिषदेत चौदा वर्ष महासचिवही होते बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह यासाठी त्यांचं काम आहेच राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेच्या त्यांचा खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे म्हणजे काँग्रेसमध्ये पंच्याऐंशीचा त्यानंतर रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा पुण्यामध्ये के सुरू केली यालाच वसंत व्याख्यान मला असंही म्हणतात आजही ती होते ही संस्था पुण्यात आजही ॲक्टिव आहे ही, ही वसंत व्याख्यान मला म्हणून ओळखली जाते युट्यूबवर याचे तुम्हाला कार्यक्रम सापडतील नेटिव्ह जनरल लायब्ररी फिमेल हायस्कूल पागा शाळा मुलींच्या शिक्षणासाठी इंडस्ट्रीयल असोसिएशन वेस्टर्न इंडिया या संस्थांमध्ये त्यांचं महत्त्वाचं काम आहे मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम यांच्याच प्रयत्नामुळे यशस्वी झालं साहित्य संमेलनाची प्रथि प्रथा सुरू झाली द राईज ऑफ मराठा पॉवर मराठी सत्तेचा उदय या ग्रंथावरून ते उत्तम संशोधक आणि विश्लेषक होते हे दिसून येतं आणि रानडे जे आहे यांनी अठराशे सत्त्याण्णव साली स्थापन झालेल्या मुंबईस्थित गिरगावमध्ये आयरन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते आजही गिरगाव मुंबई पालघर येथे ज्ञानदानाचं ती कार्य करते आयरन एज्युकेशन सोसायटी लोकांचा रोष यांच्यावरती नेहमी असायचा तुम्ही बघू शकता विष्णुभुवा ब्रह्मचारी करसनदास मुलजी भाऊदाजी लाड रावसाहेब मंडलिक विष्णूशास्त्री मंडिक सार्वजनिक काका पंडितारामबाई यांच्याबरोबरीनं सहकार्यानं माधवरावांनी विद्वांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न आणि वयाचा कायदा यासारख्या अनेक साठी प्रयत्न केले परंतु रामानंद सरस्वती बळवंत फळके पंचहौद मिशन रमाबाई खटला ह्या व्यक्तिवा घटनांच्या संदर्भात त्यांना टीका सह सहन करावी लागली त्यांच्यावरती सरस्वती यांनी टीका केली आहे फडकेंनी टीका केली आहे पंचहौद मिशन यांच्याशी संबंधित आहे त्या पुण्या पुण्यामध्ये त्यावेळेस खूप हे असायचं मग ते आनंदराव जे होते बेसिकली गोपाळराव जोशी यांनी एक कार्यक्रम बोलावला त्यावेळेस ख्रिस्ती धर्माचं समजलं जायचं चहा आणि बिस्टिक जो चहा पील किंवा बिस्किट पील त्याचा धर्म बुडाला हे सगळे लोक तिथं गेले होते सगळ्यांची सभा भरली मस्त सगळे बसले कार्यक्रम सुरू झाला आणि सगळ्यांना ऑफर केला गेला चहा सुरुवातीला चहा सगळ्यांनी घेतला त्यानंतर सगळ्यांना पाव आणि बिस्किटं पण ऑफर केली गेली हे पण त्यांनी खाल्ली आणि त्यानंतर मग पुण्यात भडका उडाला ठीक आहे तो कसा उडाला असेल तुम्हाला माहिती आहे त्यानंतर याच ठिकाणी सरकारी रोष यांच्यावरती सरकारने बऱ्याच वेळा विश्वासघात आणि सगळ्या गोष्टी पेंढाऱ्यांचे बंड दुष्काळ विरोधी ते काही अस्तंश त्यांच्यावर घेतला जायचा मग त्यांची बदली झाली अठराशे एकोणऐंशीमध्ये धुळ्यामध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनार्य दोष परिहार ही संस्था त्यांनी दापोली येथे सुरू केली होती अस्पृश्यतेवर त्यांनी विटाळ विध्वंसन विध्वंसन या पुस्तकातून टीका केली फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता ते कोण होते हो कंबाईनला आला होता ओके आता मी टॉप टॉपिक वाईज लेक्चर सुरू केलंय ले, प्रत्येक विषयाचे टॉपिक असेल त्यावरच प्रश्न असतील आता उद्या कोणता घ्यायचं त्याचा मी विचार करतोय डोक्यामध्ये मला जर काही चांगलं सुचलं तर मी उद्यापासून जे आहे पण टॉपिक वाईज क्लास असेल आता असं मधात काही प्रश्न येणार नाही फक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचे असतील पण भारताच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रश्न स्टार्टपासून सुरू होतील भारत इंग्रजात इंग्रज भारत कस भारतात कसे आले या सगळ्या गोष्टी अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नापासून सुरू होईल पॉलिटी घटनेच्या निर्मितीपासून सुरू होईल त्याच्यावर प्रश्न असतील हे क्लासेस आपण आता घेणार आहोत रोज ओके तेही फ्रीमध्ये ठीक आहे इकॉनॉमिक पण तसंच घेणार आहोत आणि तेही एक रुपया शुल्क न देता फक्त तुमचं इंटरनेट जाग्यावर असलं पाहिजे एवढीच इच्छा इथं असेल याचं उत्तर आहे दोन गोपाळबाबा वलंगकर अगदी बरोबर आहे अनार्य दोष परिहार ही संस्था त्यांनी दापोली येथे सुरू केली होती अस्पृश्यतेवर त्यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तिकेतून टीका केली हेही बरोबर आहे फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता हेही विधान बरोबर आहे गोपाळबाबा वलंगकर गोपाळबाबा वलंगकर हे रत्नागिरीमधील इथं आपण कन्फ्यूज होत असतो असं काही आलं म्हणजे की आपण याचं जा शिवराम जानबा कांबडे पण करू शकतो पण नाही आहे हे ठीक आहे शिवराम जानबा कांबळे यांचं तुम्ही सांगू शकता काही विषय विशेष तुम्हाला माहिती असेल तर ओके आणि किती दिवस असणार सर है? हे हे जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत असणार याचा काही असा कोटा नाही आहे लिमिटेड अनलिमिटेड आहे ठीक आहे तर गोपाळबाबा वलंकर अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यकर्ते होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य होते ते महार समाजात जन्मलेले नेते होते अठराशे शहाऐंशीमध्ये लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य ल लष्कराधिकाऱ्याला लांबलचक विनंतीपत्र लिहून समाजाच्या व्यथा मांडल्या हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तावेज समजला जातो एकापरीनं हे विनंतीपत्र म्हणजे महार जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले त्यांनी स्थापन केलेली अनार्य दोष परियार ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते ते दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ओळखले जातात ते आहेत गोपाळ बाबा वलंगकर येस अगदी बरोबर धनुष हो ठक्कर बाप्पाबद्दलही इन्फॉर्मेशन घेऊ हे प्रश्न होऊ द्या आधी भूतकाळ विसरा तलवार विसरा जातीभेद पूजा आणि सेवाभाव धरा हे खालीलपैकी कोणाचे उद्गार होते लाइव लेक्चर रोज नऊ वाजता असतं नऊ ते दहा आम्ही थोडं लेट येतो दिवसभरामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करू देतो मग रात्री विद्यार्थी जेव्हा जेवण करतात किंवा रात्री विद्यार्थी जेव्हा झोपण्याची तयारी करतात त्यावेळेस माझं लेक्चर असतं त्यावेळेस तुम्ही मस्त हेडफोन किंवा तुमच्या घरच्यांनाही ऐकू शकता ठीक एखादं काही चुकलं तर मग कमेंट बॉक्समध्ये सांगायला बरं होतं तुम्हाला ठीक आहे <laughs> हे बुक जे आहे हे बुक दोन तीन पुस्तकातला एकाच पुस्तकात सापडत नाही हो तुम्ही जे वाचताय ते वाचा बिंदास्त पण अकरावीचा महाराष्ट्राचा इतिहास एकदा वाचून घ्या तुम्हाला कळेल की आवा, आवा हे कसं काय विचार येस सोमवंशीय सभा अगदी बरोबर सारिका मॅम शिवराम जानबा कांबळे व्हेरी गुड या प्रश्नाचं उत्तर असेल तीन पंजाबराव देशमुख भूतकाळ विसरा तलवार विसरा जातीभेद पूजा आणि सेवाभाव धरा हे जे उद्गार आहेत ते आहे पंजाबराव देशमुख यांचे ते लक्षात ठेवा पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापड अमरावती जिल्ह्यात झाला सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले या एकोणीसशे छत्तीसच्या निवडणुकीपश्चात ते शिक्षण मंत्री झाले स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषीमंत्री होते विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली याची महत्त्वाचे विद्यापीठं कॉलेजेस आहेत शिवाजी कॉलेज सायन्स कॉलेज शिवाजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज शिवाजी ते नर्सिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे पंजाबराव देशमुख खूप मोठं कॉलेज आहे मेडिकल कॉलेज अमरावतीला आणि त्याच ठिकाणी एक हॉस्पिटल पण आहे ते खूप मोठं काम चालू आहे विदर्भात अमरावती विभागात अंदाजे हजारच्या वर शाळा यांनी काढल्या यांच्या संस्थेच्या महाविद्यालय अभियांत्रिकी पदवी तसेच पदविका तंत्रनिकेतन कृषी महाविद्यालय तसंच तुम्हाला माहीत असेल आपलं जे अकोल्याचं कृषी महाविद्यालय याचं नाव पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय असंच आहे त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालय सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि हेच त्यांचं ते वाक्य आहे ओके <coughs> त्यानंतर यांचं मूळ अडनाव कदम होतं शेतकरी संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्रांनी चालवलं सत्तावीसमध्ये शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज त्यांनी मोठा वाटा घेतला हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक असं त्यांना म्हणतात मुष्टीफंडाच्या माध्यमातून गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना श्रद्धानंद शास्त्रालय त्यांनी काढून दिली शेतकरी संघाची स्थापना केली श्री ए डब्ल्यू पाटील यांच्या सहकार्यानं त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली ग्रामोद्धार मंडळीची स्थापना त्यांनीच केली आहे भारत कृषक समाजाची स्थापना त्यांनी केली आहे राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाचे ते हे होते लोक विद्यापीठाची स्थापना पुण्याला केली त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं त्याच्यात रूपांतर झालं होतं लोक विद्यापीठ स्थापना जे झाली होती लोक विद्यापीठाची त्याचं नंतर पुण्याच्या त्या संस्थेचंच नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झालं एकोणीसशे पन्नासमधली आहे अखिल भारतीय दलित संघाची स्थापना त्यांनी केली अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता अठरा ऑगस्ट अठराशे एकोणवीसशे अठ्ठावीसमध्ये आणि लोकसभेवर बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट तीन वेळा लोकसभेवर ते निवडून आलेले आहेत शिक्षण कृषी आणि सहकार खात्याचे मंत्री म्हणून प्रांतीय प्रांतिक कायदे मंडळावर निवड त्यांची झाली होती बावन्न ते बासष्ट दरम्यान ते कृषी मंत्री मंत्री होते केंद्रीय मंत्रिमंडळात आणि देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने एकोणीसशे बत्तीसमध्ये देव हिंदू देवस्थान संपत्ती बिल त्यांनी मांडलं होतं हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणि प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना त्यांनी केली दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन त्यांनी एकोणीसशे साठमध्ये भरवलं होतं सूर्यावर वादळे उठतात हे नाटक त्यांच्यावरती बाळकृष्ण महात्मे यांनी लिहिलेलं आहे आणि असा मी जगलो हे त्यांचं पुस्तक भीमराव शेजुळे यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे येस अगदी बरोबर यस शिवाजी कॉलेजला तुम्ही आहात ओके तर हे काही प्रश्न होते आपल्याला आता बघायचं आहे कोणावरती इन्फॉर्मेशन बघायची होती बघायची कोणतरी म्हटलं तर ते सांगा त्याआधी हा प्रश्न सोडवा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची सागरा प्राण तळमळला ही कविता प्रथम कोणत्या वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली होती आता तुम्ही जास्तच विचारताय म्हणा सर हे आम्हाला एवढं कसं काय माहीत राहणार ठीक आहे पण हे प्रश्न तुम्हाला जस्ट मी याच्यासाठीच देतोय ओके जस्ट तुम्हाला एवढी माहिती असली पाहिजे मी याची उत्तरं तुम्ही कंपल्सरी द्या असंही म्हणत नाही ठीक आहे याचं उत्तर असेल दोन राष्ट्रमत नावाचं ते पुस्तक होतं याच्यात ते विनायक दामोदर सावरकर यांची सागरा प्रांत अडमळला ही कविता आली होती अजूनही राष्ट्रमत कोकणात चालू आहे चंद्रकांत केनी यांच्यामार्फत ते चालवलं जातं आणि मारगाव या भागामध्ये वगैरे ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर कविता तुम्हाला माहीतच आहे माझा आवाज काही एवढा चांगला नाही नाहीतर मी ती कविता म्हटली असती पण असो श्रा स्वामी श्रद्धानंद केशवचंद्र सेन स्वामी विवेकानंद आणि दादाबाई नवरोजी ज्ञानप्रसारक सभा वेदांत सोसायटी ब्रह्मप्रतिनिधी सभा दलितोद्धार सभा कोणती सभा कोणी सुरू केली असा हा प्रश्न आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर करा येस या प्रश्नाचं उत्तर असेल चार स्वामी श्रद्धानंद यांनी दलितोद्धार सभा स्थापन केली होती केशवचंद्र सेन यांनी ब्रह्मप्रतिनिधी प्रतिनिधी सभा स्थापन केली होती स्वामी विवेकानंद म्हणजे वेदांत सोसायटी हे आठवलंच पाहिजे त्याच्यावरून उत्तर निघतं आणि दादाबाई नवरोजी ज्ञानप्रसारक सभेशी कनेक्टेड होते असं म्हणत नाही त्यांनी स्थापन केली होती ते कनेक्टेड व्यक्ती आहेत सगळी ह्या ह्या संघटनेशी किंवा ह्या संस्थेशी ठीक आहे कारण तुम्हाला माहीत आहे दादाबाई नवरोजी यांची ज्ञानप्रसारक सभा आहे पण त्यामध्ये अजूनही व्यक्ती येतात आणि त्यांचीच आहे ती दोन तीन प्रकारच्या ज्ञानप्रसारक सभा आहेत त्यामध्ये एक ज्ञान प्रसारक सभा दादाबाई नवरोजी यांची आहे आता एक मार्च एकोणीसशे बत्तीस रोजी चितगाव खटल्याचा निकाल लागला त्यामध्ये कोणाला फाशी देण्यात गेली नव्हती म्हणजे कोणाला शिक्षा झाली नव्हती तर याचं उत्तर असेल चार अंबिका चक्रवर्ती कल्पना दत्त आणि या ठिकाणी प्रीतिलता वड्डेदार यांना शिक्षा झाली नव्हती अंबिका चक्रवर्ती कल्पना दत्ता आणि प्रीतिलता वड्डेदार बाकी तारकेश्वर दस्तीदार आणि सूर्यसेन यांना शिक्षा झाली होती हा आधुनिक भारताचा प्रश्न आहे मान्य करतो महाराष्ट्राचा येत नाही आता सूर्यसेन यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल की कि यांना किती अमानुष पद्धतीने यांना बारा जानेवारी एकोणीसशे चौतीसला जे आहे फाशी देण्यात आली होती त्यांच्या त्याचे नखं असतात ना पूर्ण आपले पायाचे आणि हाताचे म्हणजे जिथून नख सुरू होतात तुम्हाला माहीत आहे किती वेदना होतात त्या तिथून नख त्यांचे कापले गेले होते आणि चितगाव कटखटला आर्मरी रेड अठराशे एकोणवीसशे तीस अठरा एप्रिलची याच्यामध्ये यांचा सहभाग होता त्यासाठी तारकेश्वर दस्तीदार आणि सूर्यसेनांना फाशी झाली होती ओके तारकेश्वर दस्तीदार आणि जे आपले सूर्यसेन आहेत ठीक आहे बारा जानेवारी एकोणीसशे चौतीसमध्ये इंडियन लीग शिशिर कुमार घोष ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नवरोजी नॅशनल कॉन्फरन्स सुरेंद्रनाथ बॅनर्जी मद्रास महाजन गझलू चट्टी तर मद्रास महाजन सभा चुकीचं असेल गझलू चट्टी येत नाही तिथं तिथं काय येतं महाजन सभा म्हणजे रामस्वामी मुदलियार आणि पी आनंद चार्लू अठराशे चौऱ्याऐंशी मद्रास महाजन सभा बाकी इंडियन लीग शिशिर कुमार घोष बरोबर ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नवरोजी बरोबर नॅशनल कॉन्फरन्स सुरेंद्रनाथ बॅनर्जी बरोबर फक्त मद्रास महाजन सभा रामस्वामी मुदलियार पी आनंद चार्लू पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने इंग्लंडमधील जनतेला भारताविषयी खरी माहिती प्रस्तुत व्हावी या हेतूनं हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट या विषयावर लेख व्याख्यानं दिली ते व्यक्ती होते सेनापती बापट ओके हे लक्षात ठेवा हिंदुस्थानातील इंग्रजी राजवट यावरती त्यांनी हे दिली होती माहिती सेनापती बापट उर्फ पांडुरंग महादेव बापट मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे आणि मुळशी प्र सत्याग्रहाचे पहिले हे कोण होते स्वातंत्र्यसेनानी किंवा क्रांतिकारी तर ते नव्हते स्वतः पांडुरंग बापट तर मुळशी सत्याग्रहाचे पहिले स्वातंत्र्य सेनानी वेगळेच कोणीतरी होते सांगा ते कोण होते कमेंट बॉक्समध्ये पटकन आणि तुम्हाला ते सांगायचं आहे ठीक आहे यांचं शिक्षण चालू होतं मग तिकडे फॉरेनमध्ये गेले तिकडे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एड बोरेमध्ये शिक्षण ते इंजिनिअरिंगचं नाही घेतलं पण त्यांनी काय घेतलं ते देशसेवेचं शिक्षण घेतलं हे तुम्हाला माहीत असेल वाचून घ्याल ठीक आहे यस मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते असा प्रश्न मी तुम्हाला विचारला आहे यस शंकरराव देव अगदी बरोबर स्वप्नील गिरी यांनी पहिलं उत्तर दिलं आहे ठीक आहे शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते अगदी बरोबर एकोणीसशे एकवीसमध्ये कामगार संघांना कायदेशीर मान्यता मिळवून देण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणी एक, खालील एक विधेयक मांडलं परंतु ते सन्मान होऊ शकलं नव्हतं हो ते त्यांनी नाम जोशी यांनी मांडलं होतं कामगार संघटनेविषयी ठीक आहे नाम जोशी नारायण मेधाजी लोखंडे यांच्याविषयी खूप चांगलं वाचून घ्या कारण हे लोक तुम्हाला आता काही पॅटर्नमध्ये एक्झाममध्ये दिसतील कारण कामगार संघटनेवर फोकस आयोगाचा वाढला आहे ओके ते लक्षात घ्या नारायण मल्हार जोशी गोरेगाव कुलाबा जिल्हा पाच जून अठराशे एकोणऐंशीला जन्म संघटित कामगार चळवळीचे जनक म्हणता त्यांना नारायण मल्हार जोशी मराठी लेखक वामन मल्हार जोशी संस्कृत पंडित महादेव मल्हार यांचे बंधू आहेत ते नाम जोशी यांचे वडील वेदविद्या संपन्न फलज्योतिष्यवाले होते हे तुम्हाला याचं काही काम नाही इंग्लिश स्कूलमधून त्यांनी मॅट्रिक केलं आहे बी ए उत्तीर्ण झाले पदवी घेतली अहमदनगर येथे दुष्काळ पीडितांसाठी सरकारी अन्नसत्रास काम केलं खाजगी शाळांमधून इकडे तिकडे त्यांनी अध्यापन केलं त्यानंतर नाम जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी एकोणवीसशे अकरामध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग आणि त्यांची त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचंच काम केलं त्यांच्या नेतृत्वात पुढे एकोणीसशे एकोणतीस साली आय टफ आयटक नाही ते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस होती पण यालाही ते आयटफ असंच म्हणतात बहुतेक ह्या यफ कसं काय टाकलं आयटकच पाहिजे ना आयटकची स्थापनेमध्ये यांचा महत्त्वाचा हातभार आहे हे लक्षात ठेवा ते आयटफ असेल पण इथं काहीतरी मिस्टेक झाले ते एकदा तुम्ही बघून घ्याल की कोणती महत्त्वाची एकोणवीसशे एकोणतीसमध्ये संस्था यांच्या माध्यमातून स्थापना झाली आणि ते मवाड होते नारायण मल्हार जोशी हे लक्षात ठेवा त्यानंतर खालील विधाने कोणत्या व्यक्तीसंदर्भात आहेत ते ओळखा ते बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यात पेन येथे झाला होता दर्पण व दिग्दर्शन यात लेखन करायचे ते होते भाऊ महाजन भाऊदाजी लाड हे यांचे मित्र नाही आहेत बा <laughs> बाळशास्त्री जांभेकरांचे त्यामुळं कधी तुम्हाला जर वाटलं असं पेपरमध्ये हे दोन ऑप्शन तुम्हाला भाऊ भाऊ हे तुम्हाला कन्फ्यूज करतील तर भाऊ महाजन कनेक्ट करून द्यायचे वर्ग मित्रामध्ये भाऊ दाजी लाड नाही करायचे ओके भाऊ महाजन लक्षात ठेवा हाच आपला एक मोठा हे होतो भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोगामध्ये हो ते औषध शोधलं ते खष्ट नावाचं ओके भाऊ महाजन हे यांचं पूर्ण नाव काय आहे मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे मानसी मॅम जर असतील मानसी जाधव मॅम त्यांना ते पर्सनली हा प्रश्न विचारला जात होता क्लासमध्ये आधी की भाऊ महाजन यांचं मूळ नाव काय आहे गोविंद विठ्ठल कुंटे कुलाबा इथं यांचं रायगड जिल्ह्यात पेन या गावी जन्म झाला आणि त्यांनी काय काम केलं ते आपण बघूया धर्मप्रकाशातील दोष दाखवले त्यानंतर टीकेची झोड त्यांनी धर्म स्वीकारल्यावर बाबा पद्मनजी यांनी जी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता त्यावर टीकेची झोड उडवली होती ते भाऊ महाजन होते परखडपणे लिहायचे त्यांनी ज्ञानदर्शन नावाचं एक त्रैमासिक काढलं होतं अठराशे चौपन्नमध्ये आणि धूमकेतू नावाचं साप्ताहिक त्यांनी अठराशे त्रेपन्नमध्ये काढलं होतं ते भाऊ महाजन होते अठराशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी प्रभाकर हे साप्ताहिक काढलं होतं आणि यांच्याच अठराशे एक्केचाळीसच्या त्या प्रभाकरमध्ये अठराशे एक्केचाळीसच्या प्रभाकरमध्ये भाऊ महाजनांच्या जे आपले लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख आहेत ठीक आहे यांनी काय लिहिले शतपत्र लिहिले ठीक आहे गोपाळहरी देशमुख लोकहितवादी यांनी एकशे आठ शतपत्र भाऊ महाजनांच्या प्रभाकरमध्ये लिहिले हे तुम्हाला माहिती आहे येस भाऊ भाऊ कम कन्फ्युजन होतं येस कवटी यस कवठ याच्यापासून तयार धन्वंतरी भाऊदाजी लाड बरोबर देवाने माणसाला निर्माण केले असे ते म्हणाले त्यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करणारा निर्णय भिंगार अहमदनगर येथील सभेत घेतला एकोणवीसशे बारापर्यंत अस्पृश्यांसाठी तेवीस शाळा उघडल्या त्यातील काही महाराष्ट्राबाहेर होत्या ते होते विठ्ठलरामजी शिंदे भिंगार अहमदनगर डोकं पेटलं पाहिजे नाहीतर कनेक्शन लावाल अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत नाही ठीक आहे ते लक्षात घ्या भिंगार अहमदनगर म्हटलं की विठ्ठलरामजी शिंदे आठवले पाहिजे हे लक्षात घ्या याचं लक्षा उत्तर दोन असेल यांच्याबद्दल आपण आधी बघितले मी सरकारी नोकरी करणार नाही अशी शपथ खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सदस्यांना घ्यावी लागत होती आयोगाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे साधक आश्रम ठीक आहे हा मुंबईचा साधक आश्रम मी सरकारी नोकरी करणार नाही अशी शपथ त्यांना घेतली जावी लागत होती अंडर द लिडरशिप ऑफ बॅरिस्टर केशवराव देशपांडे केशवराव देशपांडे यांची ती संघटना होती साधक आश्रम आणि त्याच्यामध्ये अंधेरी मुंबईलाही सुरू झाली तिथं स्टुडंटला एक ॲडमिशनसाठी प्रोसेस होती एक शपथ घ्यावी लागत होती दे वूड नेवर एंटर इन द गव्हर्नमेंट सर्व्हिस ओके आजकालचे विद्यार्थी असले असते म्हणून मूर्ख झालास की काय आम्हाला ते गव्हर्मेंट जॉबसाठी आम्ही एवढी मेहनत करतो आहे तुम्ही म्हणताय की गव्हर्मेंट जॉब करू शकत नाही मी नाही करणार त्या साधक आश्रममध्ये ॲडमिशन तर केशवराव देशपांडे यांनी तशी संस्था केली होती तयार की त्यावेळेस गव्हर्मेंट जॉबमध्ये नाही करायची नोकरी असं विद्यार्थ्यांना शपथ घ्यावी लागत होती ॲडमिशनसाठी साधक आश्रम केशवराव देशपांडे एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यातील चित्रण जिवंत काळतुशा ग्रंथात कोणी लिहिलेलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे टोपण नाव अण्णाभाऊ साठे वाडवा जिल्हा सांगली शिक्षण अशिक्षित आहेत एकोणवीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या ज्या कादंबऱ्या लिहिल्या जे शाहीर हे त्यांनी लिहिलेले आहेत ठीक आहे माझी मैना गावाकडे राहिली फकीरा नावाची त्यांची साहित्यकृती आहे यांच्यावरती बाबासाहेब आंबेडकर श्रीपाद अमृत डांगे काल मार्क्स यांचा प्रभाव होता तर ते अण्णाभाऊ सांठे यांचं जिवंत काळतूस हे पुस्तक का आहे त्या त्यामध्ये त्यांनी अठराशे एकोणवीसशे बेचाळीसचा जो आपला स्वातंत्र्य लढा आहे छोडो भारत आंदोलन त्या भारत छोडो आंदोलन क्विट इंडिया मोमेंटचं ह्याच्यामध्ये जिवंत काळतूसमध्ये चित्रण केलेलं आहे ठीक आहे हां तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या क्लासमध्ये बघितल्या लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा उद्याही याच वेळेवरती नऊ ते दहा या वेळेत क्लास असेल आणि टॉपिक वाईज क्लास आता आम्ही घेणार आहोत परीक्षेचा उद्देश आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचबरोबर गट क पूर्वपरीक्षा जी येणार आहे त्यांनाही याच्यात मार्क मिळेल हे जे लेक्चर करतील तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा त्यांनाही याच्यामध्ये जे आहे ते मार्क मिळतील पेपरमध्ये आणि येणारी गट ब परीक्षा कंबाईन याच्यासाठी ज्यांनी आतापासून तयारी केलेली आहे त्यांनाही परीक्षेमध्ये या लेक्चरमधून मार्क मिळतील हा कुणा एकासाठी आपण तयार केलेला नाही आहे क्लास तर कशी वाटली रिव्हिजन चांगलीच वाटली असेल लाय आवडलं असेल तर लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा धन्यवाद भेटूया आता आपण उद्याच्या क्लास